काय दोस्तांनो, काय म्हणताय? मज्जेत ना? स्मिताताई आज तुम्हाला एका मुंगीची गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे मुंगी राणी फार शहाणी. आणि ही गोष्ट प्रकाशित केली आहे डोअर स्टेप स्कूलनी. आणि गोष्ट लिहिली आहे रजनी परांजपे यांनी. ऐकूयात गोष्ट मुंगी राणी फार शहाणी. मुंगीनं फोन उचलला, भराभरा नंबर फिरवले, पलीकडून आवाज आला ट्रिंग ट्रिंग ट्रिंग. लागला फोन राणी साहेब असं म्हणून ती लगबगीनं बाजूला झाली. राणी मुंगीनं फोन घेतला. कोण? राजासाहेब का? हो मीच बोलतोय. मुंगळा राजा अजूनही झोपेतच होता, आवाजावरूनच कळत होतं. अजून झोप नाही झाली? राणीनं विचारलं. झाली झाली, बोला काय काम काढलं सकाळी सकाळी? राजानं उलट विचारलं. खरं तर काम काही नाही, पण आता पावसाळा आला तोंडावर, कामाला सुरुवात करायला हवी. पावसाळाभर पुरेल एवढा साठा करून ठेवायला हवा, मुंगी राणीनं सांगितलं. करू करू, घाय काय एवढी, अगदी झोपेतून उठावं आणि कामाला लागावं, इतका काही उशीर झालेला नाही. ते खरं, पण आमची ताकद कमी, तुमची आमची बरोबरी नाही. मी विचार केला की आपण आपली कामाला सुरुवात करावी, राजांना सांगून आपण आपलं पुढे जावं. चालेल चालेल, तुमचं काम चालू करा, आमचं काय करायचं ते मी बघतो. दोघांनी फोन खाली ठेवले. एक मोठी जांभई देऊन मुंगळा राजा परत झोपला. मुंगी राणी कामाला लागली. तिनं भराभरा हुकूम सोडले, 100-100 जणींची एक अशी एक एक तुकडी केली. कुणी कुठं जायचं, कुणी कुठं जायचं, ते एकेका तुकडीला समजावून सांगितलं. चांगलं काम केलं तर काय बक्षीस देणार तेही सांगितलं. आणि केलं रवाना एकेका तुकडीला, कण कण करून जे जे मिळेल ते गोळा करायला. जी राणी साहेब, जी राणी साहेब असं म्हणत एकेक तुकडी बाहेर पडली. जे जे मिळेल ते घेऊन लगबग लगबग करीत घरी परतली. कोणाला मिळाली साखर, कोणाला पोळी, कोणाला भाकरी, कोणाला पावाचा तुकडा, तर कोणाला मेलेलं झुरळ, असं कोणी काही तर कोणी काही घेऊन आलं. आणि बघता बघता राणीचं कोठार घर भरून गेलं. राणीनं एकेका तुकडीला एकेका मुंगीला भेटून शाबासकी दिली, बक्षीस दिलं. जिकडे तिकडे खुशी पसरली. इकडे मुंगळा राजा अजून झोपलेलाच, सगळे मुंगळे चुळबुळ करतायत. जोवर राजानं सांगितलं नाही तोवर काय करणार? जवळपास जे काही होतं ते तर मिळालं मुंगी राणीला, आणि मुंगळे बसले हात चोळत. असा कसा आमचा राजा आळशी कुठला झोपून राहिला? असा कसा आमचा राजा आळशी कुठला झोपून राहिला? काम विसरला काम विसरला, पावसाळा आता तोंडावर आला, घरात नाही दाणा पाणी, आमची काळजी करायची कोणी? इकडे मुंगी राणी खुशीत होती. नाचगाणी हसणं खिदळणं अगदी जोरात चाललं होतं. हातात हात घालून रिंगण धरून सगळे गात होते. मुंगी राणी मोठी शहाणी, भरले घरात दाणा पाणी. मुंगी राणी मोठी शहाणी, भरले घरात दाणा पाणी. पोट भरली कोठार भरली, भीती पावसाची नाही उरली. भुकेची भीती नाही उरली, जिकडे तिकडे खुशी पसरली खुशी पसरली. कशी वाटली मुंगी राणीची गोष्ट? मस्त ना? मुंग्या असतातच कष्टाळू, आणि मुंगळा तुम्हीच ठरवा. आत्ताच्या या गोष्टीचं वैशिष्ट्य काय माहितीये? तुम्ही नीट लक्ष देऊन पुन्हा एकदा ऐका हा. या गोष्टीत एकही जोडाक्षर नव्हतं. भेटू पुढची नवीन गोष्ट घेऊन पुढच्या रविवारी. तोपर्यंत बाय बाय.